भाजपा सरकारला हबाळा दाखवाच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांचे आवाहन. धनगर मराठा मुस्लिम लिंगायत आरक्षणाचे काय झाले असा प्रश्न विचारताना या सरकारच्या घोषणा म्हणजे लबाडाचे औतण जेलवाशिवाय खरे नाही अशा शब्दात टोलाही लगावला. या सरकारला बीड जिल्ह्याच्या भाषेत हबाळा दाखवल्याशिवाय आता गत्यंतर नाही असे आवाहन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने येत्या निवडणुकीचे रणसिंग फुंकण्यासाठी बीड शहरात आयोजित विजय संकल्प मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात जमलेली गर्दी बीडच्या इतिहासात प्रथमच उच्चांक मोडणारी ठरली. तर बीड जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसवण्यात यश आले तर पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा विजय संकल्प करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री प्रकाश दादा सोळंकी, आमदार अमरसिंह पंडित, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार राजेंद्र जगताप, आमदार रामराव वडकुते, ज्येष्ठ नेते शिवाजीराव पंडित, माजी आमदार उषाताई दराटे, माजी आमदार सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित, अक्षय मुंदळा यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पवार यांनी, राफेल प्रकरणी पुरावा नाही म्हणून मी कोणाचे नाव घेणार नाही, मात्र राफेलची खरी किंमत देशाला कळलीच पाहिजे. बोफोर्सच्या प्रकरणात चौकशीची मागणी करणाऱ्यांना राफेलच्या चौकशीची भीती का असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तर आज सत्तेचा गैरवापर चालू आहे. संचालक नसतानाही आणि कर्जावर सही नसतानाही धनंजय मुंडेंना जगन्मित्र सुतगिरी प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादी नगरसेवक तडीपार केले जात आहेत. सत्तेचा हा गैरवापर करू नका, तुमचे दिवस थोडे उरले आहेत असा इशाराही सरकारला त्यांनी यावेळी दिला. तर अशा सरकारला हबाळा दाखवाच असेही ते म्हणाले. धनंजय मुंडेंनी यावेळी सरकारवर घणाघाती टीका केली. बीडच्या राजकीय वर्तुळातील बरीच खलबते आजच्या मेळाव्याने राजकीय चर्चेलाही अर्धविराम देणारा ठरला. मात्र राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीच्या राजकारणामधून एकमेकावर कुरघोडी करणाऱ्या मातब्बर नेत्यांच्या खेचाखेचेला काही काळ पूर्ण विराम मिळण्याची अपेक्षा मात्र आहे. परळी गेवराई माजलगावच्या आघाडीवर बीडकर अण्णांनी दबदबा कायम करत पक्षामधील वजन दाखवून राजकारणाच्या डावपेचात बंगल्याने बाजी मारले हे मात्र नक्कीच म्हणावे लागेल. काकू जाताना आम्हाला आपल्या छत्राखाली आम्हाला सोडून गेल्या आणि जाताना एकच गोष्ट सांगितली की आपण जोपर्यंत आहात राजकारणामध्ये पवार साहेबांसोबतच तुम्ही राहा. काकूंनी दिलेला शब्द अखेरपर्यंत साहेब तुमच्या आशीर्वादाने तुमच्या पायापाशीच मी राहणार. आणि विमलताई, हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या प्रेमापोटी सत्तेला बाजूला ठेवून या ठिकाणी त्यांनी प्रवेश केला होता. आणि मला खात्री आहे की त्या प्रेमाखातीर केज सारख्या राखीव मतदारसंघाला सतत 10 वर्ष आपण मंत्रिपदाचा दर्जा आदरणीय विमलताईंच्या माध्यमातून दिला आणि तो दर्जा या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून काम करताना मतदारसंघातले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय पवार साहेबांना मी सांगू इच्छितो की साहेब, राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या दिवशी युवक काँग्रेसचा मी अध्यक्ष होतो, ते पद सोडून मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. साहेब, तुमच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जिल्हा सरचिटणीस आदरणीय पवार साहेबांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. ओबीसी समाजाला आरक्षण देण्याचं काम, बीजेएनटी समाजाला आरक्षण देण्याचं काम पवार साहेबांनी केलं. जेव्हा मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी फार मोठा चळवळ उभी राहिली, परंतु खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राचा, या मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा जर निर्णय कुणी घेतला असेल, आमच्या दलित बांधव सुद्धा हा आमचा बांधव आहे. उद्याचा 2019 मला वाटतं या बीड जिल्ह्यातला मराठवाड्यातला शेतकरी तो कोणत्या जाती पंथाचा वर्गाचा असेल हे आम्ही पाहणारे नाहीये. पण ज्या शेतकऱ्याच्या संसाराची राख रांगोळी या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या सरकारने केलेलं आहे, 2019 ला जनतेच्या दरबारात त्याला माफी नाहीये. अरे या जनतेच्या दरबारात उद्या माफी मिळणार नाहीये. आणि म्हणून सर, सर्व एकत्र येऊन दोन गोष्टी मला या ठिकाणी आठवतात पवार साहेब. 20% राजकारण आणि 80% समाजकारण ही आपली जी भूमिका होती ती सातत्यानं आपण पार पडली, सत्तेवर असताना आणि सत्तेवर असताना पण. 71,000 कोटी रुपयाची कर्जमाफी असा चारपट मोठा मिळावा
आपण बालेपीरच्या भागात ठेवला होता. आज कर्जमाफी सरकारनं केली, जाहिरातबाजी खूप झाली, यातना अनेकांना झाल्या, पत्रात काय पडलं माहिती नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 71,000 कोटी कर्जमाफी झाली देशातली, त्यावेळेस सगळ्यांचा सातबारा कोरा झाला होता. ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांनी फार मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहून एक मोठी राष्ट्रवादीची ताकद वाढवली. मी आपली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद देतो. जिल्ह्यातले सगळे नेते एकत्रितपणाने या ठिकाणी आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर आपण आहोत हे सांगण्याची भूमिका सगळ्याच मान्यवरांनी घेतली. याबद्दल सगळ्या मान्यवर नेत्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांचे विचार आताच आपण ऐकले ते जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष ज्यांचे विचार आपण मगाशी ऐकले ते आपल्या सगळ्यांचे सहकारी जयदत्तांना महाराष्ट्रातल्या विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे त्याच्यात गरिबी आहे, शिक्षणाचा अभाव आहे, त्यांच्यातले गरिबीचे प्रश्न सोडवले पाहिजे, त्याच्यामध्ये लक्ष नाही. पण म्हणतात त्रिफळ तलाक, किती तलाक कसा द्यायला पाहिजे, कुणी द्यायला पाहिजे या संबंधी इस्लाममध्ये काही धार्मिक मार्गदर्शक तत्व आहेत आणि धर्माच्या प्रश्नामध्ये सरकारने काही हस्तक्षेप करू नये. या ठिकाणी तलाकच्या प्रश्नावर धार्मिक बाबीवर आज केंद्र सरकार हस्तक्षेप करायला लागलाय आणि एका दृष्टीनं मुस्लिमांना त्यांना समजा द्यायचा आहे की आम्ही राज्यकर्ते आहोत, आम्ही म्हणायचं होईल, आम्ही म्हणायच्या पद्धतीने धर्म चाललं पाहिजे. या देशातल्या सगळ्या जातीच्या धर्माच्या भाषेच्या लोकांना एक वाक्यतेने ठेवून देश एकसंघ करण्याचा प्रयत्न हा जो देशामध्ये केला गेला, म्हणजे जवाहरलाल नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असतील, नरसिंहराव असतील, मनमोहन सिंग असतील, राजीव गांधी असतील, अनेकांनी केला आणि हा देश एकसंघ ठेवला. आज त्याच्या ऐक्याला सुरू मिळवण्याचं काम आज हे भाजपचं सरकार या ठिकाणी करायला लागलेलं आणि म्हणून या सगळ्या सरकारची भूमिका ही आपल्या सुरूची आहे. आरक्षणाची बात केली, कुणाला आरक्षण दिलं? धनगर समाजाचं आरक्षण देऊ म्हणून मुख्यमंत्र्यांनी बारामतीला जाऊन सांगितलं. बारामतीला धनगर समाजाचा मेळावा घेतला आणि सांगितलं सत्ता राहण्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी धनगर समाजाला आरक्षण दिले. 4 वर्ष झाले, शेकडो बैठकी झाल्या, त्याचा फसता नाही. धनगरांची फसवणूक, मुस्लिम समाजाला आरक्षणाची गरज, मुस्लिमांचं नाव सुद्धा त्या ठिकाणी घालतात. मराठा समाजाला आम्ही देणारच म्हणतो, कधी देणार त्याचं काही पत्ता नाही. लिंगायतांना देणार म्हणून सांगतात, कधी देणार त्याचा पत्ता नाही. मागे एकदा मी सांगितलं होतं, गावामध्ये एक असाच माणूस असतो आणि एक दिवशी त्यांनी गावामध्ये दवंडी दिली की उद्या गावात कुठल्या घरात चूल फेटवायची नाही, सगळ्यांनी जेवण मी देणार. सकाळी 11 वाजता प्रत्येक घरातल्या माणसांनी फक्त ताच वरती घेऊन यायचं, जेवणाचा बंदोबस्त मी करणार. गाव म्हणलं भाजी दिसतो योग आहे, चला आज एक दिवस नाही म्हणजे चुली फेटवायची. आया बहिणी म्हणल्या की बरं झालं, एक दिवस चुलीला सुटली. सकाळी उठले, आंघोळी केल्या, 11 वाजतील त्याच्या त्याची वाट बघितली, 11 वाजले ताटे वाटे घेतले आणि जाऊन गावाच्या चौकीत लाईनीला बसले. आता म्हणजे फुकट जेवण, बुंदीच्या लाडूचं जेवण, काय काय सांगितलं होतं,
अकरा वाजले, साडे अकरा वाजले, 12 वाजले, ज्यांनी जेवण जाहीर केलं त्याचं पत्ता कुठे? आणि सगळं गाव शिवाय देत उठले. आणि नंतर म्हाताऱ्या माणसाने सांगितलं, अरे लेका हो, रबड्याच्या गच्चा अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं. या भाजपवाल्यांची सगळी आश्वासन आहे आरक्षणाच्या संबंधीची, हे रबड्याच्या गच्चा अवतान आहे, ते फरजात फडणार नाही. या रबड्यांना घालवण्याचे अफल्या पुढं दुसरा कुठलाही फायदा झालेला नाही. आणि म्हणून तुमच्या दृष्टीने सांगायचं झालं, वीच्या शब्दात सांगायचं झालं, तर या सरकारच्या विरुद्ध हबला काय हबला हवाला हवाला माहिती का नाही? आता यांना हवाला लावल्याशिवाय गत्यंतर नाही, ही सगळी घालवल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ते काम या निवडणुकीच्या निमित्तानं करायचे, लोकांचं काम करत नाही. पण विरोधी पक्षावर काही ना काहीतरी टीका करायची,